विकृती शरीरात नसते तर ती बघणाऱ्याच्या डोळ्यात असते. ती दूर करण्याचं कार्य जिजाऊ ब्रिगेडनं केल्याचं प्रतिपादन डॉक्टर छाया महाले यांनी केलं आहे. एमजीएम शिक्षण संकुलातील आईन्स्टाईन सभागृहात राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या वतीनं राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात जिजाऊंच्या जीवनचरित्रावर आधारित सादरीकरणातून प्रकाश टाकण्यात आला होता. त्याचप्रमाणे जिजाऊ जन्मोत्सव या विशेष व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. आजची अस्वस्थ मराठा स्त्री आणि जिजाऊ माँसाहेब या विषयावर व्याख्यानात छाया महाले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितलं की संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड ही एक सामाजिक दिशा दाखवणारी संघटना आहे. त्याचप्रमाणे देशात महिलांवर होणाऱ्या अत्याचारासंबंधी आज बघितल्यास विकृती ही शारीरिक स्वरूपाची नसून मानसिक आणि त्याचप्रमाणे डोळ्यात आहे आणि ते दूर करण्याचे कार्य जिजाऊ ब्रिगेडने केलं आहे. मराठा आरक्षण म्हणजे आम्ही कोणाच्या विरोधात नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. या कार्यक्रमाला डॉक्टर छाया महालेंसह अध्यक्ष अनुराधा ठोंबरे, उज्ज्वला ठोंबरे, सत्यभामा पाटील, लतिका कदम, अनुराधा कदम, सुलभा बोराडे आदींसह मोठ्या संख्येनं पदाधिकारी उपस्थित होते. 25 वर्षांमध्ये मराठा सेवा संघाने आणि जिजाऊ ब्रिगेडने क्रांती केलेली आहे. कोणी मान्य करो न करो, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे जिजाऊ ब्रिगेड प्रत्येक स्त्रीपर्यंत पोहोचलेली आहे. आम्ही जातीयवाद कधीही केला नाही. धनगरापासून, कोळ्यापासून, माळ्यापासून, तेल्यापासून, महारांपासून, मुस्लिमांपर्यंत सर्वांना आम्ही सहभागी करून घेतलं. पण इतके दर्जेदार, इतके सुसंस्कृत मोर्चे काढल्यानंतर सर्वांनी आदर्श घ्यावा, गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद व्हावी. भविष्यातील मोर्चे काढल्यानंतर इतके देखणे, इतके दिशा देणारे मोर्चे काढल्यानंतर त्याच्या विरोधात ज्यांना आम्ही आपलं म्हटलं, ज्यांना आम्ही पोचलं, ज्यांच्या डोक्यावर बरं हस्त ठेवला, ज्यांना राजश्री शाहू महाराजांनी वेगवेगळी वसतिगृह काढून शिक्षण दिलं, ही सगळी माणसं आमच्या विरोधात उभी राहिली. कशासाठी? आम्ही म्हटलं त्यांचं आरक्षण आम्हाला द्या म्हणून. नाही,